3.3 यामध्ये प्रॉब्लेम नंबर 8 पाहता है आपण. प्रॉब्लेम आहे फाइंड 4 कंसेक्युटिव टर्म्स इन एंड AP हूज सम इज 12 एंड सम ऑफ थर्ड एंड फोर्थ टर्म इज 14. काय म्हटलंय मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये? प्रॉब्लेम मध्ये म्हटलेला आहे एका अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील 4 टर्मची सम दिलेली आहे आपल्याला 12 आणि थर्ड आणि फोर्थ टर्मची सम दिलेली आहे 14. लक्षात आला प्रॉब्लेम? एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे तुम्हाला माहित आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? अंकमालिका, सीरीज ऑफ नंबर्स. ओके, तर त्या सीरीज ऑफ नंबर्स मधल्या 4 कॉन्सिक्युटिव टर्मची सम आपल्याला माहित आहे. कॉन्सिक्युटिव म्हणजे काय? क्रमाने येणाऱ्या जवळजवळच्या. तर त्या सीरीज मधल्या 4 कॉन्सिक्युटिव टर्मची सम आपल्याला माहित आहे, ती सम आहे 12. आणि त्याच सीरीज मधल्या त्या 4 कॉन्सिक्युटिव टर्म पैकी थर्ड आणि फोर्थ टर्मची सम दिलेली आपल्याला 14. प्रॉब्लेम जरी कठीण वाटला तरी सोल्यूशन अगदी सोपा आहे. लिहायला सुरुवात केली की आपल्याला लगेच समजेल. तर चला पाहूया आपण सुरुवात करूया. ओके, काय करूया आपण सोल्यूशन. आणि सोल्यूशन मध्ये सर्वप्रथम लिहून घेऊ की त्या टर्म्स कोणत्या राहणार. तर आपण समजूया की त्या टर्म्स ह्या राहतील, जसे की a मायनस बी ए, ए प्लस बी, ए प्लस टू डी, ए प्लस टू डी. ओके, ह्या 4 टर्म्स आपण त्या घेतल्या. आपल्याला बुकमध्ये दिलेल्या आहे की त्या टर्म्स लिहायचं घ्यायच्या. म्हणून आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे की त्या 4 टर्म्स कोणत्या अज्यूम करा. तर ती त्यांनी दिलेल्या आहे, जे मी बोर्डवर लिहिलं नाही जागा कमी असल्यामुळे, पण बुकमध्ये दिलेल्या आहे की तुम्ही त्या 4 टर्म ह्या अज्यूम करा, ह्या गृहीत घ्या, ह्या समजा. तर आपण समजलो की त्या 4 टर्म्स ह्या आहेत. तर पहिल्या कंडिशनवरून आपल्याला काय लिहिता येईल? चला बघूया. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलं की ह्याच्या 4 टर्म्स आहेत, या 4 टर्मची सम 12 आहे. तर चला लिहूया आपण काय लिहिलं आपल्याला बघा. फर्स्ट टर्म ए मायनस बी, ए मायनस बी प्लस सेकंड टर्म ए प्लस थर्ड टर्म ए प्लस बी आणि प्लस फोर्थ टर्म ए प्लस टू डी, या सर्वांची सम दिलेली आहे आपल्याला 12. काय केलं आपण बघा. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्म प्लस फोर्थ टर्म आणि या 4 टर्मची सम येते आहे. सम किती दाखवलेली आहे आपण? 12. ओके, पुढे काय करतोय बघा. पुढे आपण हे ग्राफ काम केलं होतं पुसून घेऊया. पुढे ए प्लस ए प्लस ए प्लस ए म्हणजे 4 टाइम्स ए, 4 टाइम्स ए. आणि डी बद्दल काय परिस्थिती आहे बघूया आपण. डी मायनस बी कॅन्सल, डी मायनस बी कॅन्सल म्हणजेच राहिले आपल्याकडे प्लस टू डी, प्लस 2d is equal to 12. ओके, तर अशा प्रकारे इक्वेशन आपल्या समोर आलेलं आहे. आपण जर बारकाने ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल हे इक्वेशन 2 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे फर्स्ट टर्मला 2 ने डिवाइड होते, सेकंड टर्मला 2 ने डिवाइड होते, थर्ड टर्मला 2 ने डिवाइड होते. तर अशा प्रकारे प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड होते, म्हणजे हे इक्वेशन 2 ने डिव्हिजिबल आहे आणि म्हणूनच आपण 2 ने डिवाइड करतोय. बघा, 4a अपॉन 2 प्लस 2d अपॉन 2 इज इक्वल टू 12 अपॉन 2 आणि अशा प्रकारे 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 1 जा 2 2 2 जा 4 तर इथे आलेला आहे 2a 2a प्लस 2 1 जा 2 तर इथे आलेला आहे 1d 1d म्हणजे d इज इक्वल टू 2 6 जा 12 2 6 जा 12 म्हणजे इथे आलेला आहे 6. तर अशा प्रकारे पहिल्या कंडिशन वरून आपल्याला हे स्टेटमेंट मिळालेलं आहे, हे इक्वेशन मिळालेलं आहे, ज्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता सेकंड कंडिशन काय आहे? सेकंड कंडिशन आहे की सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14 म्हणजे थर्ड आणि फोर्थ टर्मची सम 14 आहे. तर सेकंड कंडिशन वरून काय लिहिलं आपल्याला? फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन बघा काय दाखवायचं त्यामध्ये आपल्याला. थर्ड आणि फोर्थ टर्मची सम 14 दाखवायची आहे. तर थर्ड टर्म आहे ए प्लस डी, ए प्लस डी ही घेतली आपण थर्ड टर्म प्लस फोर्थ टर्म घेणार आहे ए प्लस टू डी, ए प्लस टू डी आणि याची सम किती दाखवायची आपल्याला? 14. थर्ड आणि फोर्थची सम इथे 14, सो 14. तर अशा प्रकारे आपण थर्ड टर्म घेतली प्लस फोर्थ टर्म घेतली, दोघांची सम आपण 14 दाखवली. ओके, तर पुढे जाऊया. ए प्लस ए म्हणजे 2 टाइम्स ए, 2 टाइम्स ए, ए प्लस ए म्हणजे 2 ए, ए प्लस ए म्हणजे 2 ए प्लस डी प्लस 2 डी म्हणजे 3 डी, डी प्लस 2 डी म्हणजे 3 डी इज इक्वल टू 14. तर हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे आपल्याजवळ पहिल्या कंडिशन पासून पहिलं इक्वेशन मिळालं,
दुसरे कंडीशन पासून दुसरे इक्वेशन मिळालं. आता आपण हे पहिले व दुसरे इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करणार आहे. तर सर्वप्रथम आपण या सेकंड सेकंड इक्वेशन पुन्हा लिहून घेऊया. बघा काय करते. सर्वप्रथम लिहितोय मी सेकंड इक्वेशन. दिस इज 2a + 3d = 14. 2a + 3d = 14. दिस इज इक्वेशन नंबर 2. आणि इक्वेशन नंबर 1 काय आहे. 2a + d = 6. 2a + b = 6. हे आहे फर्स्ट इक्वेशन. बघा काय केलं आपण. सेकंड इक्वेशन इकडून लिहून घेतलं. बघा 2a + 3d = 14. 2a + 3d = 14 सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन 2a + d = 6. 2a + d = 6. तर अशा प्रकारे दोन्ही इक्वेशन आपण लिहून घेतले. आणि आपल्याला माहित आहे अशा 2 कंडिशन पासून जेव्हा आपल्याकडे 2 इक्वेशन्स येतात तेव्हा आपण सायमल्टेनियसली हे इक्वेशन सोडवत असतो. सायमल्टेनियसली इक्वेशन सोडवत असतो म्हणजे आपल्याला या दोन्ही इक्वेशनचा सोबत विचार करून दोन्ही इक्वेशनचा सोबत विचार करून आपल्याला सॉल्व करायचं असते. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की अशा प्रकारच्या इक्वेशन मध्ये जर इक्वल टर्म्स, बघा या दोन्ही इक्वल टर्म आहे, ही पण 2a आहे ही पण 2b आहे, तर इक्वल टर्म आहे आणि त्यांचा साइन पण इक्वल आहे, आपण पॉझिटिव्ह आहे आपण पॉझिटिव्ह आहे, तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की इक्वल टर्मचं साइन पण इक्वल असेल तर आपल्याला आलेल्या इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची असते. म्हणजे आपण 2 आणि 1 ची सबट्रॅक्शन करणार आहे. तर अशा प्रकारे आपण 2 आणि 1 ची काय करणार आहे, सबट्रॅक्शन. म्हणून मी इथं मायनसचं साइन दिलं. आणि जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा खालचे सर्व साइन आपल्याला चेंज करायचे असतात. तर हा प्लस 2 चा मायनस 2a, हा प्लस b चा मायनस b, हा प्लस 6 चा मायनस 6. तर अशा प्रकारे खालचे सर्व साइन आपण चेंज करत असतो जेव्हा सबट्रॅक्शन करत असतो. आता काय होणार आहे, 2a minus 2a म्हणजे 0, 2a minus 2a म्हणजे 0, सो कॅन्सल. 3d minus b म्हणजे 2d, 3d minus b म्हणजे 2d is equal to 14 minus 6 म्हणजे 8, 14 minus 6 म्हणजे 8. तर अशा प्रकारे 2d is equal to 8 आलेले आपल्याकडे. आता काय करायचं आपल्याला, 2 ला आपण ट्रान्सपोज करूया. सो देअरफोर d is equal to 8 upon 2, d is equal to 8 upon 2. 8 जसेच्या तसे 2 ला ट्रान्सपोज केला, मल्टिप्लाय झाला, डिवाइड झाला. सो 2 4 चा 8, 2 4 चा 8. आणि याचा अर्थ d ची व्हॅल्यू आपल्याकडे, d ची व्हॅल्यू आलेली आहे 4. आता काय करणार आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही आपण इक्वेशन 2 किंवा 1 मध्ये ठेवू. कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवली तरी आंसर सोपंच येते. तर आपण सोपे इक्वेशन मध्ये ठेवायचे. आणि सोपे इक्वेशन आहे नंबर 2, नंबर 1. तर ही व्हॅल्यू आपण नंबर 1 मध्ये ठेवूया. आपण लिहून घेऊ, पुट इन इक्वेशन 1, पुट द व्हॅल्यू, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1, इन इक्वेशन 1. ओके, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आता काय करायचं आपल्याला, ही व्हॅल्यू 1 मध्ये ठेवायची आहे. तर बघा 1 नंबरचे इक्वेशन कडे लक्ष द्या. पहिल्यांदा दिलेले आहे 2a, जशीच्या तशी लिहून घेतो. बघा 2a जशीच्या तशी प्लस d, तर d ची व्हॅल्यू आपण 4 ठेवणार आहे. d ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 4 is equal to 6 is equal to 6. तर काय करणार आहे आपण, 2a जशीच्या तशी is equal to 6 जशीच्या तशी, आणि जो प्लस 4 आहे त्याला ट्रान्सपोज करतोय म्हणजे -4. तर 2a is equal to 6 minus 4 म्हणजे 2a is equal to 6 minus 4 म्हणजे किती आलं आपल्याकडे, 2. आणि याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आता या 2 ला जर ट्रान्सपोज केला, आपण 2 ला ट्रान्सपोज केला तर a is equal to 2 divide by 2. तर 2 1 2 म्हणजे a ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 1. अशा प्रकारे आपण दोन व्हॅल्यू काढलेले आहे, d ची व्हॅल्यू काढली 4 आणि a ची व्हॅल्यू काढलेली आहे 1. तर आपल्याला ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या व्हॅल्यू आपण जेव्हा यामध्ये सबस्टिट्यूट करू तेव्हा आपल्याला 5 च्या 5 व्हॅल्यू मिळतील. जसं की आपल्याकडे इथे थोडासा स्पेस आहे, या साईडला आपण ती लिहून घेणार आहे. बघा इकडे लिहून घ्यायचं आपल्याला. काय करतोय मी, फर्स्ट आपल्याजवळ ए आणि डी चे व्हॅल्यू आलेले आहे. लागल्यास ए आणि डी चे व्हॅल्यू इथं फ्रेश मध्ये लिहून घेऊ. आपण ए ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण 1. बघा ए इज इक्वल टू 1 आणि डी ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण, डी ची व्हॅल्यू काढलेली आहे 4. डी इज इक्वल टू 4, ह्या 2 व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. तर फर्स्ट टर्म काय आहे इकडे, फर्स्ट टर्म आहे ए मायनस बी. बघा तर फर्स्ट टर्म काय येणार आहे, ए मायनस बी इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1 मायनस बी ची व्हॅल्यू 4. तर 1 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 3, 1 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 3. तर अशा प्रकारे फर्स्ट टर्म आपली मायनस 3 आली. नंतर सेकंड टर्म आहे ए, सेकंड टर्म ए इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1 काढलेली आहे. ओके, देन थर्ड टर्म आहे ए प्लस बी, ए प्लस बी इज इक्वल टू, तर ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 आणि प्लस b ची व्हॅल्यू आहे 4. तर अशा प्रकारे a ची व्हॅल्यू, बघा a ची व्हॅल्यू काय ठेवली 1 आणि b ची व्हॅल्यू ठेवली 4, हे दिसते. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 4, त्याचा अर्थ 1 + 4 म्हणजे 5. आणि फोर्थ नंबरची टर्म आहे a + 2d, a + 2d
इज इक्वल टू ए ची वैल्यू आहे आपल्याकडे 1 बघा ए ची वैल्यू 1 प्लस 2 जशीच्या तशी बी ची वैल्यू आहे आपल्याकडे 4 बी ची वैल्यू आहे 4 इज इक्वल टू 1 जशीच्या तशी प्लस 2 4 जा 8 इज इक्वल टू 1 प्लस 8 म्हणजे 9 तर अशा प्रकारे आपण त्या 4 टर्म काढल्या कोणते काढलेले आहेत तर फर्स्ट टर्म आहे ए माइनस बी आणि ए माइनस बी ची व्हॅल्यू काढली आपण माइनस बी सेकंड टर्म आहे ए तर ए ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण थर्ड टर्म आहे ए प्लस बी ही थर्ड टर्म आहे तर ए प्लस बी ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 5 आणि फोर्थ टर्म आहे ए प्लस 2डी तर ए प्लस 2डी ची व्हॅल्यू किती काढलेली आहे आपण 9 तर अशा प्रकारे द फोर टर्म्स आर -3 1 5 9 दैट्स ऑल